छत्रपति शिवाजी महाराज गोदावरीच्या तीराने नांदेड बोधन मार्गे कुतुबशाहीच्या मुलखात पोहोचले. कुतुबशाहीच्या मुलखात पोहोचताच राजा आपल्या सैनिकांना म्हणाले, एक काडी रायतेने तसनस न व्हावी, आवश्यक त्या वस्तू विकत घ्याव्यात व लूट मुळी करू नये. खरं तर कुतुबशाह स्वतःच्या राजाचं स्वागत करण्यासाठी समोर येणार होता, पण राजांनी त्याला कळवलं, तुम्ही न येणे, आपण वडील भाऊ, मी धाकटा भाऊ, आपण पुढे न येणे. राजांच्या या नम्रपणामुळे कुतुबशाह खुश झाला. कुतुबशाहने आपले प्रधान अक्कन्ना आणि मादन्ना यांना महाराजांचं स्वागत करण्यासाठी समोर पाठवलं. त्यांनी राजांना सन्मानाने शहरातून मिरवत कुतुबशाहच्या दरबारात नेलं. ही फेब्रुवारी 1677 मधली घटना आहे. कुतुबशाहने राजांचं यथायोग्य स्वागत केलं. कुतुबशाहने राजांच्या भेटीचं सभासद असे वर्णन करतात की, राजांनी आपल्या लष्करास कुल जरी समान केला होता, सुमुहूर्त पाहून बादशाहचे भेटीस नगरामध्ये चालले. बादशाहने कुलनगर शृंगारले, चौफेरी बिदीस कुमकुम केशराचे सडे रंगमाळा घातल्या, गुडिया तोरणे पताका निशाने नगरात लावली. नगरातून मिरवणूक जात असताना नागरिक राजांना बघण्यासाठी दुतर्फा उभे होते. सुवासिनींनी राजांना ओवाळलं आणि त्यांना वंदन केलं. राजांना बघणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत होता. दरबारात कुतुबशाहने राजांच्या सगळ्या सरदारांचा त्यांच्या पराक्रमानुसार अलंकार वस्त्र हत्ती घोडे देऊन सन्मान केला. या थंबीरावांना पण सेनापती म्हणून वस्त्र अलंकार हत्ती घोडे देऊन सन्मानित केलं. राजे खास मुस्तद्यांसह कुतुबशाहच्या शाही महालात पोहोचले. कुतुबशाहने सन्मानपूर्वक राजांना आपल्या आसनावर बसवलं आणि स्वतःही त्याच आसनावर बसले. थोडा वेळ दोघांमध्ये मनमोकळेपणाने चर्चा झाली. कुतुबशाहने या भेटीत महाराजांनाही वस्त्र अलंकार हत्ती घोडे देऊन सन्मान केला. राजांना निरोप देण्यासाठी तो स्वतःखाली आला. मादन्ना पंतांनी दुसऱ्या दिवशी आपल्याकडे मेजवानीस राजे आणि त्यांच्या मुस्तद्यांना बोलवले होते. त्यात हंबीराव पण होते. कुतुबशाहचे मन जिंकल्यावर मोगलांविरुद्ध कुतुबशाही आणि हिंदवी स्वराज्य एक होऊन लढावं हा विचार राजांनी मांडला. तो कुतुबशाहने मान्य केला. तसेच राजे त्यांना म्हणाले की, कुतुबशाहच्या दरबारात आपला वकील असावा व आपणास एक लक्ष होऊन खंडणी मिळावी. हे दोन्ही हेतू साध्य करून राजे हंबीरावांच्या नेतृत्वाखाली आपली प्रचंड सेना घेऊन दक्षिण दिग्विजयासाठी निघाले. राजांनी कुतुबशाहकडे जवळपास महिनाभर मुक्काम केला होता. ती तारीख होती 5 फेब्रुवारी ते 10 मार्च 1677. कुतुबशाहची भेट घेऊन राजे सेनापती हंबीरराव यांच्यासह निघाले. त्यांच्याबरोबर कुतुबशाहचा सरळ लष्कर मिर्झा मोहम्मद अमीन आपल्याबरोबर 1000 स्वार 4000 पायदळ आणि तोफखाना घेऊन निघाला. सगळी कृष्णा नदी ओलांडून कर्नूलच्या ईशान्येस असलेल्या कृष्णा तुंगभद्रेच्या निवृत्ती संगमी पोहोचले. हे तीर्थक्षेत्र आहे. इथे सगळ्यांनी तीर्थस्नान केलं. तीर्थस्नानानंतर राजकीय निवडक मुस्तद्दी घेऊन श्री शैलेश्यम येथे मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी गेले. मुस्तद्दी होतेच राजांबरोबर पण हंबीरावसुद्धा असावेत. श्री शैल्यम येथे राजाने 9 दिवस मुक्काम केला. तिरुपती येथील श्री व्यंकटेशाचं दर्शन घ्यावं असं राजांच्या मनात आलं. मग श्री शैल्यम येथून राजे आणि त्याच सैन्य अलमपूर कर्नूल नंदियाल कडाप्पा यामार्गे तिरुपतीला पोचले. नंतर व्यंकटेशाचं त्यांनी दर्शन घेतलं. राजे व्यंकटेशाचं दर्शन घेऊन कोड्डालपोलम पेडापोलम येथे आले. जिंजी जिंकून जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला. दिनांक 13 मे 1677 सुमारास हा किल्ला मराठ्यांनी घेतला. राजाने जिंजीच्या किल्ल्याची योग्य ती व्यवस्था लावून ते सैन्यासह कुतुबशाहच्या थोपक्यानासह निघाले. साधारण 25 मेचे सुमारास अब्दुल खानाच्या ताब्यात असलेल्या वेल्लोरच्या किल्ल्याला मराठ्यांनी वेढा घातला. जसा जिंजीच्या नासिर मोहम्मदाने किल्ला राजांना युद्धाशिवाय देऊन टाकला, तसा अब्दुल खानानेही वेल्लोरचा किल्ला देऊन टाकावा असं राजांचं म्हणणं होतं. पण अब्दुल खानाने ते धुडकावून लावलं. यानंतर राजांचे सरदार नरहरी रुद्र यांनी किल्ल्याला वेढा चालूच ठेवला. राजांनी शेरखानाचा पराभव केला. शेरखान त्याच्या सासऱ्याच्या ताब्यात असलेल्या तिरुवाडीच्या किल्ल्यात होता. अवघ्या 6000 सैन्यासह राजांनी त्याचा पाठलाग करून त्याचा सर्व मुलूक आपल्या स्वराज्याच्या ताब्यात घेतला. शेरखानकडून 20000 हून खंडणी घेऊन त्याचा मुलगा इब्राहिम खान यास ओलीस ठेवले. ही घटना 1677 आहे. राजेनंतर तिरुमल्लपडी येथे आले. कर्नाटकात असलेल्या आपल्या सावत्र भावाला भेटण्याची त्यांची इच्छा होती. ती त्यांनी अनेक वेळेला पत्र लिहून कळवली, पण त्यांनी मान्य केली नाही. शेवटी ते अनिच्छेनेच राजांना भेटायला आले व बरोबर 2000 सैन्य घेऊन आले.
या भेटीत त्यांची चर्चा झाली. एकूण काय त्या चर्चेतून काहीच निष्पन्न निघालं नाही. राजांचं म्हणणं वेंकुजीरावांना पटलं नाही. वेंकुजींचे भोवती जी माणसं होते त्यांनी त्यांच्या डोक्यात राजे तुमच्या राज्यातून त्यांचा हिस्सा जबरदस्तीने घेतील असं भरवलं. राजांनी आपल्या मुस्तद्यांकडून त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण या प्रयत्नांना यश आले नाही. एक दिवस वेंकुजी तंजावरला पळून गेले. दोघा भावांमध्ये एकोपा असावा एवढंच राजांना वाटत होतं. गृहकलह वाढून शत्रूला आयती संधी देऊ नये हे राजांचं म्हणणं त्यांनी शहाणपणाने समजून घेतलं नाही. शेवटी राजांनी त्यांचं मुलूक जिंकण्याची आज्ञा सर लष्कर हंबीरराव मोहिते यांना दिली. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय. जय महाराष्ट्र.